नमस्कार मित्रों, मी राजेश श्रीकंडे। आज आपण संध्याकाळी 6 वाजून झाले आणि लाईट गेली होती, मी बाहेर आलो होतो। मी तुम्हाला सांगतो की आज आमच्या कोरोनामुळे आम्ही सर्व लोक इथे आहे। माझे संजय भाऊ श्रीकंडे आमचे गावातले आमचे मित्र होते, आमचे नातेवाईक होते, ते बी आज गेले कोरोनामुळे। मी त्यामुळे मी खूप दुःखी झालो आणि मला असं वाटून काय करा काय बोला। काही लोक चांगलं काम करत आहेत, राजकीय लोक खूप चांगले काम करत आहेत, अनेक लोक आहेत। आता आपण आपल्या घरी राहिलं पाहिजे। आमच्या जनते सर्व मित्रमंडळींना माझ्या यूट्यूबच्या माध्यमात जेव्हा कोणी पाहत असेल, माझे 2 चॅनल राजेश श्रीकंडे डिलिव्हर नॉलेज, ह्या दोन्ही चॅनलमध्ये मी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आणि दुःखी आणि जे अन्यायाविरुद्ध असतात ते बोलत असतो। कारण बोलल्याशिवाय पर्याय नाही, बोललं तर का होईल तकलीफ। आपण असं पाहू की आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे। आज जेवण जगणारा खूप पैसे लागत नाही बेटा। खाणे आणि पिणे दोन गोष्टी ठेवा। जे किराणा असून किराणा घरमागा किराणा देऊ नका किंवा मागू नका की घरमागानी, आणि सध्या टाईमपास करा आणि काही दिवसांनी तुम्ही द्या ज्या मागणार। आम्ही तसंच करतो, माझी किराया मी खूप फोर्स नाही करत, दिलं तर घ्यायचं नाही, गेलं तर नाही, पण काही फोर्स करतो। मी किराया देतो म्हणून मला माहिती आहे, द्यायला लागते आणि फोर्स करते। आपल्या अशा अनेक गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी असतात। त्यामुळे आता फक्त जीवन जगण्यासाठी सोय करा आणि सोशल कामकर्त्यांनी सोशलच्या सर्व मित्रमंडळींना माझी विनंती आहे, सोशल काम करा, नक्कीच करा। तुमच्यासारखं काम कोणी करू शकत नाही, असं असतात प्रत्येकजण, कोणी कोणी काही ना काही काम करत असतात, प्रत्येकाला पद्धत असं लगल असते। पण जनतेने जनतेत जातानी कुठं गोष्टी गुंतानी सेवा करताना मास्क लावा, डिस्टन्स ठेवा आणि आपला स्वतःला जपून काम करा। आणि तुम्ही आहे तर जग आहे, जग आहे, पुढं तुम्ही काम करू शकता। नेहमी वारंवार तुम्हाला सेवा करायची आहे जगामध्ये। सर्व माझ्या मित्रमंडळींना मी विनंती करतो आणि असं सांगू इच्छितो की आपण सर्व ही सेवा केलीच तर पुढं तुम्ही अजून जास्त सेवा करू शकता। आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि जास्तीत जास्त लोकांना सांगतो डिस्टन्स ठेवा, आणि आपलं डिस्टन्स ठेवल्यानंतर तुम्ही कोरोनापासून मुक्त राहू शकता। मुलं यंग मुलंही जात आहेत, खूप भयंकर परिस्थिती आहे, मग त्याच्यानंतर बी साईड इफेक्ट होतात। 40-45 नंतर शुगर बी पी जे असतात त्याचाही त्रास होतो, मलासुद्धा होत होता। पण लवकर 350 माझी शुगर गेली होती। माझ्या एका मित्रासाठी सर्व म्हणून त्यांची 500 गेली, त्यालाही आज 8-10 लाख रुपये लागत आहे। आमचे संजय वगैरे अनेक लोक चालले, काही नाही किडे मागत आहेत। आणि ज्याला सेवा करायची त्यांनी सेवा करावं, आणि ज्याला काही वाटत नसं सेवा करणं काही हरकत नाही। आणि ज्यांनी ज्यांना असं वाटते की आपण चांगला आशेप आणि माझ्या घरात आमच्या CM उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं किंवा आमच्या पंतप्रधानांमधून सांगितलं किंवा गडकरी साहेबांनी सांगितलं, तुम्ही आता स्वतःची सेफ्टी करा। त्यांनी फडणवीस साहेबांना सांगितलं, त्यांनी आणि निलेश लंके साहेबांना सांगितलं की स्वतः सिलेक्ट म्हणजे स्वतः राहत सवकाय। माझा मित्र एक आहे, त्याचे नाव नाही घेऊ शकून मी सांगायचं, कारण त्याची परमिशन नाही घेतली। त्यामुळे परमिशन नाही घेतली आणि मला असं वाटतं की नाही घेतलं बरं असं। आपण त्यांनी सांगितलं, राजूभाऊ तुम्ही घरी राहा, सेफ आणि सांगून राहा आणि सेवा करता येईल। आणि फेसबुकच्या माध्यमात करा, तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा, समजून सांगा, समजून सांगा, सुरक्षित राहा। माझ्या सर्व लोकांना विनंती आहे आणि भाजीपाला विकण्यावाल्यापासून घेण्यापर्यंत डिस्टन्स गर्दी करू नका। आणि किराणा दुकानदार लोक खूप गर्दी करतात, ऐकत नाही, तब्येत बिघडली म्हणजे 10-20 लाख रुपये खर्च करतात। असा खर्च करू नका, कमी कमी खर्च करा। आणि जे डॉक्टर लोक पैसे घेतले जे एक्सपायर झाले त्यांना माफ करतात, असे चंद्रपूरचे आमचे डॉक्टर तुम्ही सर्व लोकांना फेसबुकवर त्यांनी लागू केलं, त्यांना आमचं सर्व आणि नितीश करासारखे अनेक लोक सोशल काम करत आहेत। आमचे जे प्रशांत विकास प्रमोद डांगेजी अनेक लोक काम करणे, काम करणेवाले खूप लोक आहेत। ऑक्सिजन व्हेंटिलेटर ज्याचे पैसे त्यांनी आणले, त्यांनी काही लोकांना वर्गीन जमा करून आणले, काही कसं आणले, सेवा करत आहे। सेवा करणं हे धर्म आहे आणि आपला प्रतिन धर्म करा। आणि कोणी सेवा करून सांगतात, कोणी नाही सांगत, नाही सांगितले नको सांगा, काही हरकत नाही। आणि सेवा करत राहा, नाही काही तर घरच्या लोकांची सेवा केली तर खूप ईश्वर तुम्हाला सुखशांती भेटेल। आणि मी काहीच देऊ नाही आहे, परंतु आजूबाजूचे करा कमीत खूप। आपलं घर आपण आपलं घर आपले आजूबाजूचे लोक सुरक्षित राहील याची काळजी घ्या, बस हीच तुमची समाजसेवा। आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही आता सांगा की दूर डिस्टन्स ठेवा, दूर राहा। आणि आता कोरोना जात आहे, महत्त्वाची गोष्ट कोरोना जात आहे आणि ह्या कोरोना जाण्याच्या वेळेस आली आहे। आणि आता थोडंसं सबर घ्या आणि लवकर लवकर खतम करण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही। जास्तीत जास्त लोक कुठंच कॉन्टॅक्ट नाही करणार, खूप सुरक्षित आहे। हीच माझी विश्वसनीय प्रार्थना। नमस्कार, जय हिंद, जय भारत।